राज्यात मागील 40 पेक्षा अधिक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आम्हास राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करून घ्यावे यासाठी संप सुरू आहे. यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांसाठी भरघोस पगारवाढीची घोषणा देखील परिवहन मंत्री यांनी केली होती. मात्र कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने यात कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र संपामुळे सामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे अतोनात हाल होत असून खाजगी वाहनधारकांकडून अवाजवी लूट होत आहे अशी नागरिकांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी 13 डिसेंबरपर्यंत कामावर हजर व्हावे. जे कर्मचारी निलंबित असतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, अन्यथा सोमवारनंतर कारवाई तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे यापुढे कर्मचारी कामावर हजर न राहिल्यास शासन त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करेल काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील आगारातील गाड्यांच्या व कर्मचारी उपस्थितीचा आढावा घेतला. यात त्यांनी सोमवारी निलंबित कामगारांनी कामावर यावे व निलंबित झाले नाहीत अशांनी देखील कामावर यावे असे आवाहन केले असून यापुढे आम्हाला संधी गेली नाही अशी कारणे पुढे यायला नको असे देखील त्यांनी म्हटले आहे. जर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व कामगारांना अडवले गेले तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी अथवा डेपो मॅनेजरला सांगावे, जेणेकरून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल. मात्र कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सरकार मेस्मा किंवा त्यापेक्षा अधिक कठोर कारवाई करू शकते असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या प्रकरणामध्ये 20 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत होणारी सुनावणी दरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित असून एसटीच्या सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात अंतिम अहवाल 12 आठवड्यांपर्यंत म्हणजेच सुमारे 20 जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयात मुख्यमंत्र्यांद्वारे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम देखील दूर झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान सोमवारी एसटी कर्मचारी व संपकरी संघटना काय निर्णय घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून असून कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम राहिल्यास सरकार कोणते कठोर कारवाई करते याकडे देखील जनतेचे लक्ष लागून आहे. गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल निर्भीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा.